तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आता नुकतीच म्हाडाकडून एक खूप चांगली खुशखबर देण्यात आलेली आहे, आणि म्हणजे ती म्हाडाच्या मुंबईच्या लॉटरीची कुठतरी घोषणा झालेली आहे आणि 4083 घरांसाठी ही लॉटरी काढली जाणार आहे. आता अनेकांच्या मनात प्रश्न आहेत मित्रांनो, त्या प्रश्नांना घेऊनच काही महत्वाच्या बाबी आहेत जे अपकमिंग मुंबई लॉटरीच्या बाबतीत अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत, आणि आज आपण त्याच संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, जी काही म्हाडाची आता घोषणा झालेली आहे त्या लॉटरी संदर्भात काही क्वेरीज होत्या, पण आता म्हाडाने एक अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे, आणि ती जी माहिती आहे मित्रांनो सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे, ती व्यवस्थित समजून घ्या. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता लक्षात घ्या मित्रांनो, जी काही म्हाडाने माहिती दिलेली आहे ती अशी आहे की ज्यांनी ह्याच्या अगोदर शासकीय योजनेतून घरे घेतलेली असतील त्यांना या मुंबईच्या लॉटरीमध्ये सहभागी होता येणार नाहीये. अर्थातच जो काही 11 जून 2021 जी आर होता, 11 जून 2019 जो काही जी आर काढला होता शासकीय योजनेतून एकच घर, त्या जी आरच्या आता कुठेतरी कठोरपणे अंमलबजावणी म्हाडाकडून करण्यात येणार असल्याचं म्हाडाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष मिलिंदजी बोरीकर यांनी सांगितलेलं आहे. ह्याच्यापूर्वी मित्रांनो, शासकीय योजनेतून अर्थातच सिडकोच्या योजनेतून लाभ घेतला असेल किंवा SRA मधून लाभ घेतला असेल किंवा इतर जे काही हाऊसिंग बोर्ड आहे त्याच्यातून लाभ घेतला असेल, तर अशा अर्जदारांना आता मुंबईच्या लॉटरीमध्ये अर्ज करता येणार नसल्याचं भाष्य करण्यात आलेलं आहे. आणि ही अतिशय महत्वाची बाब आहे मित्रांनो, कारण याच्या संदर्भातील नवीन प्रणाली ही अपडेट केली जाणार आहे. आता प्रश्न असा आहे की ज्यांनी लॉटरीतून घर मिळवलेले आहे, ह्याच्यापूर्वी असं घडलेलं मित्रांनो की 3-3, 4-4 वेळेस लोकांनी घरे मिळवलेली आहेत. अर्थातच पुण्यामध्ये वेगळं घर, सिडकोमध्ये वेगळं घर, मुंबईमध्ये वेगळं घर, छत्रपती संभाजी महाराज नगर इथे वेगळं घर, अशी वेगवेगळी घरे मिळवलेली असल्याचं आतापर्यंत निदर्शनास आलेलं आहे. पण त्यांना ट्रॅक करण्यासाठी कुठलीच यंत्रणा म्हाडाकडे नव्हती, पण आता कुठेतरी म्हाडाकडून ही योजना, ही अशी एक नवीन प्रणाली अपडेट केली जाणार आहे, जेणेकरून ज्यांनी ह्याच्यापूर्वी सिडको, म्हाडा, हडको इत्यादी योजनेमध्ये घरे मिळवली असतील त्यांच्या पॅन कार्ड नंबरवरनं त्यांना ट्रॅक केलं जाणार आहे, आणि त्यांनी याच्यापूर्वी योजनेत लाभ घेतलेला आहे का याची माहिती मिळवली जाणार आहे. आणि जर समजा एखादा व्यक्तीने घर घेतले असून जर ऑप्शन, तुम्हाला इथे एक महत्त्वाचा ऑप्शन दिला जाणार आहे मित्रांनो, अर्ज करतानाच तुम्हाला ह्याच्यापूर्वी योजनेतून घर घेतलेलं आहे का किंवा लाभ घेतलेला आहे का असं एक ऑप्शन येणार आहे, की येस किंवा नो, हो किंवा नाही असं एक ऑप्शन येणार आहे. तिथे तुम्हाला योजनेचा लाभ घेतला असेल तर हो करायचं आहे, पुढे तुमची प्रोसेस होणार नाही. जर तुम्ही योजनेतून लाभ घेतला असेल आणि तरीसुद्धा नाही सांगितलं असेल आणि पुढे जर ही बाब म्हाडाच्या निदर्शनास आली तर अशा वेळेस कठोर कारवाई करण्याची तरतूदही कायद्यामध्ये करण्यात आल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे. म्हणून ह्यांनी याच्यापूर्वी सिडकोमध्ये अर्ज घर मिळवलं असेल, पुणे लॉटरी असेल, नाशिक लॉटरी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती मंडळ असेल किंवा नागपूर मंडळ असेल किंवा कोकण मंडळ, अशा वेगवेगळ्या मंडळामध्ये तुम्ही यापूर्वी घर मिळवलं असेल तर मात्र तुम्हाला आता मुंबईच्या लॉटरीची दारीही बंद होणार आहेत. याच्या संदर्भातला जे काही अपडेशन आहे म्हाडाकडून सुरू आहे आणि त्याची जी काही प्रणाली आहे ती अपडेट करण्यात आलेली आहे, जेणेकरून पॅन कार्ड नंबरवरूनच ते ट्रॅक केलं जाणार आहे आणि त्या व्यक्तीला घर खरंच मिळालेलं आहे किंवा नाही याची शहानिशा केली जाणार आहे. आणि म्हणूनच लवकरात लवकर ही बाब म्हाडाकडून अपडेट केल्यामुळं ह्याच्यानंतर जे कोणी खरंच गरजू आहेत, ज्यांना खरंच घरांची गरज आहे, अशाच गरजूंना आता या लॉटरीतून घरे मिळणार असल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे. आता हा निर्णय खरंच योग्य आहे मित्रांनो, खूप चांगला निर्णय आहे. ज्यांना खरंच आतापर्यंत घरे घेतलेली नाहीत त्यांना या लॉटरीतून घरे मिळणार आहेत. आता ह्याच्यापूर्वी ज्यांनी 2-2, 3-3 घरे मिळवलेली आहेत त्यांना ट्रॅक करण्यासाठी कुठलीच यंत्रणा आतापर्यंत म्हाडाकडे नव्हती, पण इथून पुढे मात्र सगळी यंत्रणा अपडेट केली जाणार आहे. सगळे नंबर, सगळे डिटेल्स, म्हणजे याच्यापूर्वी आतापर्यंत ज्यांनी लॉटरीतून अर्ज केला असेल, लॉटरीतून घर मिळालं असेल, त्यांचं सिस्टममध्ये अपडेशन केलेलं आहे, म्हाडाच्या प्रणालीमध्ये त्याचं अपडेशन केलेलं आहे, आणि त्याच्यावरून ती सिस्टम ट्रॅक करणार आहे की खरंच या व्यक्तीला याच्यापूर्वी घर लागलेलं आहे किंवा नाही. आणि म्हणून ही अतिशय महत्त्वाची बाब आहे मित्रांनो, जे कोणी अर्ज करत असेल अनाठाई भूर्दंड पडू शकतो तुम्हाला किंवा अनाठाई कायदेशीर कारवाईला सामोरं जाऊ शकतं. म्हणून ज्यांनी ह्याच्यापूर्वीच्या लॉटरीत घरी घेतले असतील त्यांना मात्र या लॉटरीतूनच म्हणजे घर घेता येणार नसल्याचं एक अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हाडाने घेतलेला आहे. ह्याच्यापूर्वी असं मित्रांनो की सिडकोमध्ये वेगळं घर आणि म्हाडामध्ये वेगळं घर घेऊ शकत होतो, पण आता म्हाडा, सिडको, हडको सगळ्यांना एकत्र केलं गेलं आहे आणि ते एकत्र करून त्या सिस्टममध्ये त्याचं अपडेशन केलं गेलं आहे. आणि म्हणूनच कुठतरी ज्यांना, जे कोणी इन्व्हेस्टर आहेत की ज्यांना 2-2, 3-3 घरे ऑलरेडी लागलेली आहेत
ते मात्र या स्पर्धेतून बाद होणार आहेत आणि खरंच ज्यांना घर नाही असेच अर्जदार या ठिकाणी लॉटरीत समाविष्ट होतील असा माडाचा विश्वास आहे. आता पाहूया मित्रांनो पुढे काय काय घडतं किंवा जे कोणी आता आपण पाहिलेलं की जे काही नियम लावले जातात त्या नियमावर सुद्धा काही काही लोक ऑप्शन काढतात, काही काही लोक पर्याय निवडतात, काही काही लोक पळवाटा काढतात, पण इथे असं होणार नाही असाही माडाला ठाम विश्वास आहे. म्हणून मुंबई लॉटरीसाठी ज्यांना अर्ज करायचे आहेत त्यांनी कृपया जर तुम्ही अगोदर घर घेतलं असेल तर तुम्हाला ते घर सरेंडर करावं लागणार आहे, शासनाला परत करावं लागणार आहे, तरच तुम्हाला नवीन लॉटरीसाठी अर्ज करता येणार आहे. अन्यथा तुम्ही या लॉटरीमध्ये अर्ज करू शकत नाही. आता कोकण मंडळामध्ये ज्यांना घरे लागलेले आहेत ते मुंबई मंडळासाठी पात्र आहेत, पण जर तुम्हाला मुंबई मंडळासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला कोकण मंडळाचं घर हे रिजेक्ट करावं लागणार आहे, माडाकडे सरेंडर करावं लागणार आहे, आणि पुढे मुंबईमध्ये लागेलच याची सुद्धा शाश्वती देता येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला कुठेतरी आता ह्या दोन चार गोष्टी आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून पुढील भविष्यामध्ये तुम्हाला कायदेशीर कारवाईला किंवा अनाठाई जो काही आर्थिक भूर्दंड आहे तो पडणार नाही. मित्रांनो सध्या मी आहे बेंगलोर रेल्वे स्टेशनवरती रिटायरिंग रूमला थांबलेलो आहे, थोडं फिरायला आलेलो आहे बाहेर, आणि म्हणून अनेकदा व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये परेशानी होते, अनेकदा रेंज राहत नाही आहे, अनेकदा काही अडचणी येत आहेत, त्याच्यामुळं आपले व्हिडिओज सातत्याने येत नाही आहेत, काही काही ठिकाणी गॅप पडतो आहे, असंही होत आहे. पण लवकरच मुंबईला परतल्यानंतर मी जे काही पुढील अपडेट आहेत ते मी लवकरच अपडेट आपल्याला देणार आहे. जे काही मुंबई लॉटरी असेल, म्हाडा लॉटरी असेल, साईट व्हिजिट असेल, सगळे अपडेट आपल्या चॅनलवरून आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर हे होतं मित्रांनो अपकमिंग मुंबई मंडळाच्या बाबतीतलं अतिशय महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.